खरतर आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्याच्यामध्ये आमचे सहकारी, दोन्ही सहकारी की ज्यांचं जनतेमध्ये खूप चांगलं काम आहे, जनतेमध्ये अनेक वर्षांपासून ते झगडतात, संघर्ष करतात, हे देखील त्यामध्ये होते। परंतु महायुतीने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि निश्चितपणाने याचा आनंद संपूर्ण तालुक्याला झालेला आहे, मतदारांना झालेला आहे। मी त्याचाच एक भाग म्हणून चर्चेअंती या दोघांनीही, त्यांच्यासह अनेक शेतकरी संघटना आहे, काही अपक्ष उमेदवार होते, आमचे काही त्या ठिकाणी जारंगे पाटलांकडे गेलेले काही उमेदवार होते, या सर्वांनी आमच्या खऱ्या अर्थाने विनंतीला मान दिला। खरं तर यांचे प्रथमतः अतिशय मनपूर्वक आभार मानतो की या ठिकाणी ही लढत महायुती आणि महाविकास आघाडीची या ठिकाणी होणार आहे आणि ह्या लढतीत महायुतीचा या ठिकाणी या वज्रमुठीने विजय होणार आहे। कुठले फॉर्म राहिले काय तो विषयच नाही, कारण या ठिकाणी या तालुक्यानं अनेक निवडणुका केल्या। मी देखील 2009 निवडणूक केली, त्यावेळेस अनेक उमेदवार होते, परंतु हा तालुका प्रमुख पक्षामध्ये या ठिकाणी निवडणूक करतो मतदार आणि या ठिकाणी महायुतीचे अनेक लोकप्रिय त्या ठिकाणी घोषणा झालेल्या आहेत, निर्णय झालेले आहेत आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या महिला भगिनी असतील, शेतकरी असेल, कष्टकरी माणूस असेल, त्या ठिकाणी खुश आहे। म्हणून हा मतदार त्या ठिकाणी महायुतीला मतदान करण्यासाठी सज्ज आहे। मात्र आपण जर बघितलं तर कुठेतरी जागा वाटपाच्या या गोंधळामुळे तुमच्या मधलं जे एकी होती ती कुठेतरी फुटलेली दिसते। आज तुमचे सहकारी बाजूला गेले, कुठेतरी त्यांना तुम्ही मनवण्याचा वगैरे प्रयत्न केलाय का तुमच्याकडे? निश्चितपणानं आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन गेले 2 दिवस खूप प्रयत्न केले की ही लढत हा तालुका खरा प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य लढत करणारा तालुका आहे। मी देखील 2 निवडणुका केल्या, जनतेनं भरभरून दिलं, त्यामध्ये पराभव झाला, परंतु लढत ही प्रमुख 2 पक्षांमध्ये होते आणि आम्ही विनंती करून देखील जर कोणी ऐकत नसेल तर जनता त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी महावितरण एवढ्या सगळ्या विनवण्या केल्या गेल्या, वरिष्ठांनी देखील त्यांची मन करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठेतरी जाणीवपूर्वक त्यांना उभं करून धडक याचा फायदा उचलून पाहत आहे। शंका घ्यायला अजिबात कुठलीही कारण नाही, कारण सर्वांना तसंच वाटतं की या ठिकाणी तिरंगी करून गडाखांना या ठिकाणी मताची विभागणी करायची। परंतु मी जाहीरपणानं सांगतो की त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण हा तालुका दुरंगी लढत करत असतो आणि प्रमुख पक्षात करत असतो। मी जर व्यक्तिगत काही करायला गेलो तर ही जनता ना करत असते। मागच्या निवडणुकींचा तुम्ही इतिहास बघा, मला त्याचा उल्लेख इथे करायचा नाही, परंतु दुरंगी लढतीमध्ये महायुतीचा इथं विजय होणार आहे। आमचे सर्व सहकारी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, शेतकरी संघटना, ज्यांनी इतरही सर्व मित्र पक्षाचे घटक, हे सर्वजण एकजुटीनं आम्ही या ठिकाणी लढणार आहोत। आम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची खंबीर साथ आहे, उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब आहेत आणि या तालुक्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानं ही जागा अतिशय खंबीरपणानं लढू आणि 100% जिंकू। महायुती या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही। जे काय अपक्ष फॉर्म आले असतील ते कुठे राहतील हे त्यांना सुद्धा कळणार नाही। एकदा निवडणुकीची रंगत आली की सर्वांना ज्याची त्याची जागा कळेल। साहेब, आता काही दिवसांपूर्वी बच्चू कडू देखील आपल्या इथे नेवाशामध्ये येऊन गेले, त्यांनी या एक मेळावा देखील घेतला होता, तर तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी घेतलेल्या मेळाव्यामध्ये देखील प्रतिस्पर्धी उमेदवाराकडनं तुमच्यावर टीका केली गेली, त्या टीकेकडे तुम्ही कसं बघता? निश्चितपणानं राजकारणामध्ये टीका होत असतात, परंतु त्याचे तथ्य किती आहे? त्या टीकेतल्या प्रत्येक शब्दाचं उत्तर समोरासमोर मी येऊन देऊ शकतो आणि जे चुकीचे आरोप केलेले 100% चुकीचे त्याचे मी या ठिकाणी जनतेसमोर जाऊन खंडन करणार आहे आणि ज्यांना कुठं वाटतं की सगळीकडे मीच पाहिजे त्यांना जनता जागा दाखवणार आहे। मागच्या वेळेस मला या ठिकाणी तिरंगी लढतीसाठी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देऊ केली, परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही थांबलो, एकजुटीनं या ठिकाणी महायुतीला मदत केली
आणि त्या पद्धतीने आम्ही बरोबर राहिलो. त्याच्यामुळं ह्यावेळेस सर्वांची जबाबदारी होती की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली त्याच्या मागे खंबीरपणानं उभं राहून साथ देणं, परंतु दुर्दैवानं त्यांनी दिली नाही. आता घोडा मैदान पुढं आहे, सर्वांचं दोघांचंही पुढच्या वाटेवर आम्ही आणू. आम्हाला बोलता येतं, आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत की ते आम्ही जनतेसमोर मांडू आणि आम्ही जिंकू. मागील 2 पंचवार्षिक मध्ये त्यांनी साथ दिली तुम्हाला, परंतु आज त्यांनी साथ काढून घेतली, याबद्दल काय सांगाल? नाही, आमचा चुकीचा प्रश्न आहे. मागील 2 निवडणुकीमध्ये आमची साथ त्यांना मिळाली. मागच्या वेळेस आम्ही थांबलो, आमचे मतदार आमचे जे कार्यकर्ते आहेत ते तर आमच्या दारात बसले होते, परंतु आम्ही सांगितलं की या तालुक्यामध्ये प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य लढत होते आणि आम्ही थांबून एकजुटीनं त्या ठिकाणी खंबीरपणानं साथ दिली, प्रयत्न केले, दुर्दैवानं अपयश आलं. काही उमेदवाराचं त्याच्यात योगदान लागतं, कदाचित ते मिळालं नसेल. आम्ही सर्वांनी प्रामाणिक काम केलं. धन्यवाद.